औरंगाबाद जिल्हा परिषद शिक्षण विभागाचा गोंधळ शिक्षकांच्या माथी मारण्यात आला असून जिल्हाभरातील पदवीधर शिक्षक यांना दिलेल्या नोटिसा मागे घ्या, अन्यथा धरणे आंदोलन करण्याचा इशारा शिक्षक समितीने दिला आहे. औरंगाबाद जिल्हा परिषदेने मागील आठवड्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील 1575 शिक्षकांना पदवीधरचा ग्रेड परत घेण्यासाठी नोटिसा पाठवल्या. ह्या 1575 शिक्षकांनी जिल्हा परिषदेला आम्हाला पदवीधरचा ग्रेड द्या अशी मागणी केलेली नव्हती. जिल्हा परिषदेने आरटी ऍक्ट 2009 च्या नियमावलीमध्ये 6वीपासून 8वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना भाषा, गणित आणि विज्ञान हे विषय शिकवण्यासाठी प्रत्येक विषयाला एक शिक्षक ही त्यांच्या नियमामध्ये होतं, म्हणून जिल्हा परिषदेने 2014 साली 1100 पदवीधरांचं प्रमोशन केलं, शिक्षकांचं प्रमोशन केलं आणि त्याला पदवीधर वेतन श्रेणी दिली, ग्रेड दिला. आज जिल्ह्यामध्ये 2147 पदवीधर आहे आणि 2021 साली म्हणजे मागील 8 दिवसापूर्वी जिल्हा परिषदेने या 1575 शिक्षकांना नोटीस दिली, त्यापैकी की तुमचा पदवीधरचा ग्रेड आम्ही परत घेतोय. पदवीधरचा ग्रेड परत घेणे म्हणजे त्यांना 2014 पासून जे वेतन दिलं हे वेतन सुद्धा ज्यादा वेतन अदाई वसूल करणे हा त्यामागचा हेतू आहे आणि हे बरोबर नाही, हे जिल्हा परिषदेचं चुकीचं आहे. जिल्हा परिषदेने ही दिलेली नोटीस या 1575 शिक्षकांना जी नोटीस दिली ती नोटीस परत घ्यावी आणि जे पदवीधर शिक्षक आहे जो दिलेला त्यांना ग्रेड आहे हा ग्रेड कायम ठेवावा ही आमची मागणी आहे. जर जिल्हा परिषदेने हे केलं नाही तर महाराष्ट्र राज्य शिक्षक समिती जिल्हा परिषदेसमोर, वेळप्रसंगी पुण्याला, वेळप्रसंगी मंत्रालयासमोर धरणे आंदोलन करून जिल्हा परिषदेला हा दिलेली नोटीस परत घेण्याला भाग पाडेल.